36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। नहर अंक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय बोदवड येथे दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 या दरम्यान हिवाळी क्रीडा शिबिरांचं आयोजन करण्यात आले। या शिबिराचे आज हिवाळी क्रीडा शिबिराला नाशिक विभाग क्रीडा उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी डॉक्टर रवींद्र नाईक यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना आपल्या मनोगतातून मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम, त्याचप्रमाणे मातीशी निगडित असलेले खेळ आणि मैदानावर सतत खेळत राहावे, तसेच आपले शारीरिक आरोग्य सुदृढ करण्याकरिता अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले। त्यांच्यासमवेत तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, संस्थेचे अध्यक्ष श्री मिठुलालजी अग्रवाल, शाळेचे मुख्याध्यापक श्री PM पाटील, पर्यवेक्षक श्री RK तायडे, OS विनोद अंबुसकर, क्रीडा प्रमुख डॉक्टर संजय निकम हे उपस्थित होते। त्यावेळेस मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख संजय निकम यांनी सहभागी झालेल्या खेळाडूंची संख्या आणि शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये मागील वर्षामध्ये घेतलेल्या खेळाडूंच्या सहभागाबद्दल यावर्षी नक्कीच त्याचा फायदा शालेय स्पर्धेमध्ये झालाय याबद्दल माहिती दिली आहे। प्रमुख अतिथी मनोगतात शाळेचे मुख्याध्यापक PM पाटील यांनी शालेय जीवनात खेळाचं महत्त्व स्पर्धेसाठी न करता आपण त्यातून आनंद कसा मिळवता येईल हे महत्त्व पटवून दिले आणि संस्थेकडून क्रीडा विभागासाठी सहकार्य मिळत राहील आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान कबड्डी, खो खो, टेबल टेनिस, बॉल, बॅडमिंटन तसेच रस्सीखेच, थ्रोबॉल, क्रिकेट, ड्रॉप रोबॉल, स्टँडबॉल, लगोरी, बेसबॉल, योगा, लेझिम, कवायत, आरोग्य तपासणी असे विविध खेळांचे मार्गदर्शन आणि उपक्रम राबवले जातील। सर कार्यक्रमाचे आभार RS जयस्वाल सरांनी मानले। शिबिर यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रमुख संजय निकम, RK तायडे, LU बागुल, RS जयस्वाल, SA तायडे, भूषण भोई, प्रेम वंजारी, सुमित मोपारी, अंकित बोरसे, शिवा मिश्री, राम शर्मा, आनंद माळी, गिरीश खोडके आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करतात। दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी तीरबर्डिया मराठी शाळा बोदवड येथील सभागृहामध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम श्री संस्थेचे अध्यक्ष श्री मिठ्ठलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी श्री मयूर कळसे तहसीलदार बोदवड तसेच PI बोदवड राजेंद्र गुंजाळ, सचिव विकासभाऊ कोटेचा, ज्येष्ठ संचालक प्रकाश चंद्रजी सुराणा आणि सन्माननीय संचालक मंडळ आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री PM पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये खेळाडूंना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन आणि त्यांचा गुणगौरव केला जाणार आहे। क्रीडा मार्गदर्शक आहेत निकम सर आहे, पाटील सर आहे, त्यांचे सर्व इतर क्रीडा मार्गदर्शक सहकारी आहेत, हे सगळे तुम्ही या ठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज केला ही फार चांगली गोष्ट आहे आणि आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये हा फार महत्त्वाचं एक पाऊल पण आहे की जे संपत चाललं आहे आपलं बऱ्यापैकी, कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी आता सगळ्यांच्या बऱ्यापैकी संपत चाललेल्या आहे। म्हणजे आता अजूनही समजा मी जळगाव जिल्ह्याचं पाहिलं तर जळगाव जिल्हा म्हणजे माझ्या लक्षात आलेला जो आहे, कारण मी ठाण्याला काम केलं मुंबई डिव्हिजनमध्ये ठाणे नगर। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, जळगाव बोदवड।